ठाण्यातली हरियाली ही सेवाभावी संस्था गेली 16 वर्ष सातत्याने पर्यावरण रक्षण आणि संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहे. बिया गोळा करणं, त्या रुजवणं, त्यांची रोपं तयार करणं, शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या तसंच निसर्गप्रेमींच्या सहकार्याने वृक्षारोपण करणं, समाजात पर्यावरण विषयक माहिती देणं अशा अनेक उपक्रमातून हरियालीचं पाऊल या क्षेत्रात सतत पुढेच आहे. गेल्या वर्षी हरियालीने औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनाद्वारे लोकांना वनस्पतींचे गुणधर्म आणि त्यांचा घरगुती उपचारांसाठी होणारा उपयोग याबद्दलची माहिती देण्यात आली. 180 वनस्पतींची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून झालं. या उपक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावर्षी हरियालीने किल्ले लोहगड इथे वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण आणि सुशोभीकरण असा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. मुंबई पुणे या दोन महानगरांच्या मध्ये वसलेला मळवली जवळचा किल्ला म्हणजेच लोहगड. लोहगड हा पोहोचायला आणि चढायला सोपा असा किल्ला असल्यामुळे हा किल्ला सुशोभित करावा असं हरियालीच्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं. झाडं लावण्यासाठी लागणारी माती आणि पाणी उपलब्ध असल्यामुळे झाडं लावण्याचं काम सोपं होणार होतं. ही गोष्ट पाहणी करायला गेलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. मग गावकऱ्यांच्या मदतीने किल्ले लोहगडावर सुमारे 500 खड्डे खणण्यात आले आणि झाडं लावण्यासाठी एक प्राथमिक तयारी झाली. मग 16 जून 2012 किल्ले लोहगडच्या पायथ्याशी सकाळी 11 वाजता उपक्रमाचा शुभारंभ झाला. पुणे सर्कल पुरातत्व विभाग प्रमुख श्री बी जी येलीकर आणि केपजेमिनीचे डायरेक्टर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाडं लावण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि वृक्ष दिंडी किल्ले लोहगडाकडे मार्गस्थ झाली. गडावरच्या साधारण अर्ध्या भागात खणलेल्या खड्ड्यांमध्ये सुरू, खाया, बांबू, सप्तपर्णी, जांभूळ यासारखी 500 झाडं लावण्यात आली. मुंबई पुणे लोणावळा आणि इतर विविध ठिकाणाहून सुमारे 500 लोकांनी या कार्यासाठी हातभार लावला. केप जेमिनीचा भक्कम आर्थिक पाठिंबा या उपक्रमाला लाभला होता. त्यात गिर्यारोहण करणारे, पदभ्रमण करणारे तसंच चक्रम हायकर्स मुलुंड, भन्ना ट्रेकर्स मुंबई, पिनॅकल वरळी, शिवदुर्ग लोणावळा, जिज्ञासा ठाणे यांसारखे ट्रेकिंग ग्रुप्स आणि कॉर्पोरेटमधले स्टँडर्ड चार्टर्ड, केप जेमिनी, डीवाय पाटील, फनटेक या सगळ्यांनी आपलं योगदान या श्रमदानाच्या कार्यासाठी दिलं. ह्याचबरोबर काही निसर्गप्रेमी स्वतःचे ग्रुप्स बनवून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. शिवसेना मुलुंड शाखेने या उपक्रमातल्या लोकांच्या काळजीपोटी आणि मुलुंडकरांवरच्या प्रेमापोटी एक रुग्णवाहिनी विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. ती या पूर्ण मोहिमेत आमच्या बरोबरच होती. त्याबद्दल शिवसेना मुलुंड शाखेचे आम्ही ऋणी आहोत. या दोन्ही दिवशी पावसाने सुद्धा आपली दमदार हजेरी लावली आणि सगळ्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित केला. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. निळ्या निळ्या आकाशाखाली लावली हिरवी हिरवी झाड, सगळ्यांनी एकत्र येऊन श्रमदानाचं कार्य केलं. लाल मातीने पसरलेल्या पठारावर आम्ही हिरवा गालीचा विणला. पावसानेही हजेरी लावत स्वतःच्या साठवणीतला सडा त्यावर टाकला. 2 दिवसात गडाचे रूप काहीसे पालटले. भक्कम अशा त्याच्या तटबंदीला हिरवे हिरवे अंकुर फुटले. असेच ते छोटेसे फुटलेले अंकुर अजून अजून फुलू दे, लोहगडाचे नाव हरितगड म्हणून प्रसिद्ध होऊ दे. हरियालीने केलेल्या या हरित कामाची सगळीकडे हरियाली पसरू दे
आणि प्रत्येकाने केलेल्या श्रमदानाचे मोल सगळ्यांना मिळू दे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांचे हरियाली परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार. पण आपलं कार्य इथेच थांबत नाही, आपण लावलेल्या झाडांची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. म्हणूनच सगळ्या गिर्यारोहण आणि पदभ्रमण करणाऱ्या संस्थांना आम्ही असं आवाहन करतो की पावसाळ्यानंतर तुमच्या आखलेल्या कार्यक्रमामध्ये लोहगडाला एकदा तरी नक्की भेट द्या. तिथे गेल्यावर लावलेल्या झाडांची पाहणी कशी करायची आणि ती पुढे नीट टिकून राहावीत यासाठी काय दक्षता घ्यायची याची संपूर्ण माहिती हरियालीच्या काउंटरवर उपलब्ध आहे. पदभ्रमण करत असताना निसर्गाबद्दलचं प्रेम आणि सामाजिक जाणीव लोकांमध्ये रुजावी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. यासाठी प्रत्येकानेच पुढे येऊन छोट्या प्रमाणात का होईना पण झाडं लावण्याचा आणि ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. हरियालीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गिरी मित्राने नेहमीच साथ दिली आहे. गेली 5-6 वर्ष हरियाली आपला बिया वाटपाचा स्टॉल गिरीमित्र संमेलनात मांडत आहे. यावर्षी यशस्वीरित्या पार पडलेली लोहगड वृक्षारोपण मोहीम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल गिरीमित्राचे मनःपूर्वक आभार. हरियालीच्या पुढच्या वाटचालीत आपणा सर्वांचा सहभाग असावा ही नम्र विनंती.